जलपथ अभियानाचा समारोप होतोय, कसा एकंदर प्रतिसाद होता, काय अनुभव आले, काय सांगा? मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान 30 जानेवारी पासून सिंदखेड राजा बुलढाणा राष्ट्रमाता माँ जिजाऊंना अभिवादन करून निघालेला हे अभियान आज याचा समारोप होत आहे. आणि त्यामुळे मी आणि माझी संपूर्ण टीम आज शिवतीर्थावर वंदनीय बाळासाहेबांना आम्ही अभिवादन करण्यासाठी आलो. इथून मातोश्रीला जाऊ आणि पक्षप्रमुखांना एकूण गेल्या 35 दिवसांचं सगळं विवरण अहवाल त्यांच्यासमोर सादर करू. हा एकूण प्रतिसाद अतिशय उत्साही होता. अदर दॅन शिवसेनासुद्धा लोक सन्माननीय पक्षप्रमुखांच्या संबंधाने किती भावनिक आहेत हे बघायला आम्हाला फार जवळून अनुभवायला मिळालं. आणि या सगळ्यांमध्ये लोक महागाई, बेरोजगारी, कंत्राटी भरती, पेन्शनर यावर बोलतच होते, पण एक महत्त्वाचे दोन परसेप्शन जे लोकांमध्ये आम्हाला फार प्रामुख्याने जाणवले, त्यातलं एक की लोकांना पोलीस यंत्रणेबद्दल अजिबात विश्वास वाटत नाही आणि लोक न्यायव्यवस्थेकडून प्रचंड निराश झालेले आहेत. तर हे गंभीर आहे की पोलीस यंत्रणा किंवा न्यायव्यवस्था यावरचा लोकांचा विश्वास उडावा, हे वाईट आहे. काही प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी युती हवी असा शिवसेना महाविकास आघाडीचे पक्ष बराच प्रयत्न करत आहेत, मात्र आज त्यांच्याकडून एक वक्तव्य आलेलं आहे की अद्याप महायुतीशी युती झालेली नाही आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीशी युती झालेली नाही आहे, त्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही बैठकांना सहभागी होऊ नये असं त्यांनी व्हिडिओ एक रिलीज केला. नाही, ठीक आहे ना, तर ज्याच्या त्याच्या पक्षाचा तो अधिकार आहे. सी, भाजपाला किंवा इथल्या मुजोर सगळ्या दडपशाही आणि हुकुमशाही वृत्तीच्या यंत्रणांना चाप लावण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात एक शक्ती एकवटण्यासाठी जेव्हा सर्व पक्ष एकत्रित आलेले आहेत तेव्हा ज्यांनी मनुवादी विचारशक्तींना कायम विरोध केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष हा आमच्यासोबत यावा, येईल ही आमची अपेक्षा आहे, भावना आहे. आणि मला वाटतं की ज्यांना कुणाला मनुवादी विचारशक्तीच्या विरोधात उभं राहायचं आहे, दोन हात करायचे आहेत, असा कुठलाही माणूस म्हणजे अगदी त्या पक्षात असणारीही जी सर्वसामान्य जनता आहे त्यांनासुद्धा वाटेल की भाजपच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या जनसामान्यांचा कौल समजून घेऊन निश्चितपणे एक योग्य निर्णय घेतील. बाकी महाविकास आघाडी म्हणून आम्ही आमच्याकडून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे आणि ती आमची जबाबदारी आहे. काही काल भाजपच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली, मात्र 34 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र त्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव नाही आहे, त्यासोबतच अनेक दिग्गजांचे देखील पंख कापण्यात आले. काय वाटतं ही यादी बघून? मला ही एकूण यादी बघता मला 2-3 गोष्टी ज्या ठळकपणाने जाणवल्या. एक की नरेंद्र मोदीजींच्या नावाची घोषणा ही विनोद तावडे साहेबांना करायची संधी मिळत आहे, किंवा ही एकूण यादी विनोद तावडे साहेबांनी सादर करणे हा देवेंद्रजींवर नियतीने उगवलेला सूड आहे का? दुसरी गोष्ट अशी की जी पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीतली साधारणतः 24-1 नावं अशी आहेत जी परिवारवादाची भाषा करणारे जे लोक आहेत ती तिथूनच आलेली आहेत. मी अगदी नमुने दाखल एक की सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांनासुद्धा उमेदवारी मिळालेली आहे. म्हणजे इतरांवर घराणेशाहीचे आरोप करणारी भाजपा त्यांच्या पहिल्या यादीतच जवळपास 1/4 जी नावं आहेत ती घराणेशाहीतनंच आलेली नावं आहेत, हे फार विशेष आहे. आणि तिसरा मुद्दा की काही लोकांचे पंख छाटलेले आहेत का, तर मला वाटतं भाजपाचा हा DNA आहे, वापरा आणि टाकून द्या, यूज अँड थ्रो. त्यामुळे मोदीजींच्या महत्त्वाकांक्षांच्या आड जो कुणी येईल, मग अगदी गडकरीजींचा स्पष्टवक्तेपणा येत असला तर त्याच्यावर सुद्धा ते त्यांच्या परीने त्यांना जसं वाटतं तशा त्या चाप लावतील. काही जशी जशी इलेक्शनच्या नोटिफिकेशन तारीख जवळ येते तसं महायुतीमधली धुसफूस वाढत चाललेली आहे. 3 पक्ष आहेत मात्र अद्याप एकाही मीटिंग निवडणुका संदर्भात घेण्यात आली नाही आहे, जागा वाटपासंदर्भात. अमरावतीमध्ये तर आनंदराव अडसूळ म्हणत आहेत की आम्ही नवनीत राणांचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत करणार नाही. अमरावतीच्या जागेचा प्रॉब्लेम आहे, शिरूरच्या जागेचा प्रॉब्लेम आहे, तिकडे जे अर्जुनराव खोतकर आहेत त्यांच्या जागेचा प्रॉब्लेम आहे, कणकवलीमध्ये नारायण राणे उदय सामंत यांच्यामधली जी तुतुमयमय आहे. म्हणजे रामदास कदमांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की भाजपाला सगळेच पक्ष संपवायचे आहेत, देर आहे दुरुस्त आहे, पण आता दुरुस्तही होत नाही अशा पद्धतीने ती कधीही दुरुस्त न होणारी चूक रामदास कदम असतील, गुलाब पाटील असतील किंवा एकूण जे केलेले लोक आहेत त्यांच्याकडून झालेली आहे. मला वाटतं भाजपाचा चेहरा लोकसभेतही अजून इतका स्पष्ट दिसणार नाही, कारण माझी खात्री आहे की सुनील तटकरे साहेब जेव्हा निवडणुकीला रायगडला उभे राहतील तेव्हा भाजपा त्यांचा पदाधिकारी अपक्ष म्हणून उभा करेल.
अगदी त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी भाजपा म्हणजे मला आश्चर्य वाटणार नाही की श्रीकांत शिंदेंच्या विरोधात एखादा अपक्ष उमेदवार भाजपाने दिला तर, त्यामुळे ते त्यांचं राजकारण करत राहतील. सध्या ते फक्त लोकसभेला दुखावणार नाही असं नाटक करतील, मात्र विधानसभेला त्यांचा खरा चेहरा अजून जास्त प्रकर्षाने समोर येईल. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे, मात्र त्याला आता ईडीकडून विरोध होतोय. त्यांनी आक्षेप याचिका कोर्टात दाखल केलेली आहे. सध्या अजित पवार हे भाजपसोबत आहेत आणि असं असतानाही ईडीने अशी भूमिका घेणं काही वेगळं वाटतं याच्यात? असं असतानाही ईडीने वेगळी भूमिका घेतली याचा अर्थ तुम्ही हे मान्य करताय का की ईडी ही भाजपचीच घरगडी आहे म्हणून? म्हणजे भाजपसोबत असतानाही ईडीने वेगळी भूमिका घेतली असं ज्या वेळेला पत्रकारांकडूनच वाक्य येतं, याचा अर्थ ईडी भाजपचीच आहे असं तुम्ही स्पष्ट करताय. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, पण मला असं वाटत नाही. मला काय वाटणार आहे हे बघा, पक्ष बदलताना ज्यांनी उभं केलं त्यांच्याशी द्रोह करताना ज्या लोकांना काहीच वाटलं नाही त्यांच्याबद्दल मला काही वाटायचं कारणच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.